गोवा फॉरवर्ड पार्टी आयच्या प्रेस कॉन्फरन्साक सगळ्या प्रेस बांधवांचे स्वागत करता. आयची प्रेस घेवपा फाटलें कारण जी कालची विधानसभाचे सेशन जाले, अधिवेशन जाले, त्या अधिवेशनात आम्ही गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून पेडणे पासून ते काणकोण पर्यंत सामान्य मनशाचे जे जे कितें विषय असले ते आम्ही आमच्या पार्टीचे चीफ बा विजय सरदेसाय यांच्या फुड्यात हाडले. म्हणजे अधिवेशन सुरू जावच्या आदल्या ऑफिस डे दिसा बुधवारा दिसा तर हांगासर साधारण 4-5 गोंयभरचे लोक असले. त्यांचे जे जे विषय आम्ही हातीन घेतलेले ते सगळे विषय साधारण आमकां कालच्या विधानसभेन अधिवेशनात आमकां हाडपाक मेळ्ळे. आणि त्याचे कौतुक म्हणून सबंद गोंयभर आज जनतेन जे चालू दवरलां ते पळोवन पार्टीचे मनोबल्य वाडटा. सगळे म्हणजे पेडण्यापासून काणकोण पर्यंत सामान्य मनशांचे विषय असले ते जे खरेंच दैनंदीन जिवनात जे आमकां भेटसयताले ह्या विषयांचेर उजवाड हाडपाक लागून ते विषय उजवाडाक हाडले. साधारण पेडण्यान आमचे पळोवंक गेले जाल्यार अनेक विषय आसले, तशेंच काणकोणसून सुद्दां हे विशय जे हाडलेले ते हांगासर हाडले गेले. हांव इतलेंच सांगपाक सोदतां की ज्या पद्दतीन जो गोंयभरान जो गोवा फॉरवर्डाक प्रतिसाद मेळटा ते पयले जाल्यार फुडलो जो काळ आसा, येणारो जो काळ आसा, ह्या काळांत आमी संघटनात्मक पावल फुडें मारलां. आज जरी दिसपाक येयलें की आमचो पक्ष ल्हान आसा, फायनान्शियली वीक आसा, जाल्यार आमचे कडेन ज्या प्रकारे सामान्य मनीस जोडलो वयता तेच पार्टीची लिडरशीप आसा. आमचे कडेन एकूच आमदार आसा पूण ते ज्या पद्दतीन तेणें कालची विधानसभा सुद्दां एक हाती गाजयल्या ते पळोवंक गेले जाल्यार सामान्य मनीस जो जोडटा त्या कॉन्फिडन्सारूच म्हाका दिसता की आमी गोंयभर आमी संघटनेचें आमी काम हें फुडें व्हरतले. अनेक विशय आसात जे गोंयांक लागून सद्याच्या परिस्थितीन जे सामान्य मनशाक भेटसयतात पळय ते तेची उजवाड हाडपाक आमचे बरोबर आमचे मयेचे संतोष कुमार सामंत आसात, काणकोणसून आमचो विकास भगत आसात, हेय हेचेर उजवाड हाडटले. गोवा फॉरवर्ड पार्टी अशें एक ओपोजिशन जे आमचें ओपोजिशन आसा आनी सत्तेचो पक्ष आसा ते की गोवा फॉरवर्डाचो एकूच आमदार आसा आनी एक आमदार फातोर्डाचो घेवन तो अख्खे गोंय कितें करतलो काय म्हणून तांकां हांगा तुमच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता. आमी कितें करून दाखयतले पळय तो येणारो काळूच कळटलो. आयज जर बारीक पळोवंक वचीत जाल्यार ओपोजिशनांत जो पळय गोंयचो आवाज जो आसा पळय आनी लोकांचे जे प्रश्न जे आसा, जी अडीअडचणी आसा किंवा खंयसर पावपाक जाय जाल्यार तो एकूच मनीस आसा विजय सरदेसाय असेंब्लीन मांडटा आनी रिजल्ट दिता, गोंयच्या लोकांक रिजल्ट दिता. भले तो ओपोजिशनान आसूं पण आयचे घडयेक दिसता की कोण तरी ह्या सरकारा विरुद्ध उलयता म्हणून आनी हें अशेंच चालू दवरतले. फॉर एग्जाम्पल आमच्या मया मतदारसंघान मायनिंगेचो इश्यू आसलो पण जेन्ना पण हांवें तेंकां सांगलें की मायनींग अशें अशें ट्रान्सपोर्टेशन चालू आसा, फाटी फुडें पळोवपाचें ना, जें रॉंग तें रॉंग, वेळ पडल्यार भितर पडल्यार जाता, आमी पडल्या सुद्दां भितर, पण हायकोर्टान कितें तें दाखोवन दिल्लेलें आसा. अशेंच जे प्रश्न आसतले पळय ते आमी सदांच नॉर्थ गोवा घे किंवां सावथ गोवा घे, आमी सदांच तेंच्या मार्फत प्रश्न क्लियर करपाचे मॅक्झिमम ट्राय करतले. आनी आमचो जो गोवा फॉरवर्ड पक्ष जो आसा पळय तो तळागळाक कसो रुजोवपाचो आनी कसो वयर हाडपाचो आसा पळय ते आमी आनी आमचे कार्यकर्ते सक्षम आसा. आमचे उत्तर गोंयचे अध्यक्ष दिपक कलंगूटकर हाणें अभिनंदन केलां पार्टीचे अध्यक्षाचे जाणें गेल्ली विधानसभेक कशा पद्दतीन सर्वसामान्य लोकांचे विशय आवाज विधानसभेन भितर मांडलो तो तशेंच आमचे जनरल सेक्रेटरी उत्तर गोंयचे संतोष कुमार सावंतांनी सांगलो. हांव मातसो एक वेगळो विशय घेतां. काल हांवें एक प्रेस कॉन्फरन्स पयली भारतीय जनता पक्षाची, त्या प्रेस कॉन्फरन्सा भितर गिरिराज पै वेर्णेकर हाणें 2-3 प्रश्न थंय मांडले पत्रकारांक उत्तर दितना. तो म्हणटा आमचे पार्टीचे अध्यक्ष
ओमानेस्त विजय सरदेसाय हो जायत्या वेळार प्रयत्न करतालो फाटले कितलेशेच म्हयने की बीजेपीक येवपाक. आमच्या अध्यक्षाक म्हणजे सदानंद सेठ तानावडेन आनी गोंयच्या मुख्यमंत्र्यान ताका न्हयकार दिलो म्हणून तो आयलो ना. एक दुसरो तो म्हणटा गोवा फॉरवर्ड पार्टी ही फातोडा फॉरवर्ड म्हणून एकूच आमदार आसा म्हणून. आनी तिसरो तो म्हणटा की खूपदा खुबशे विषय विजय सत्तेर आसतना वेगळ्या पद्दतीन आनी विरोधकां आसतना वेगळ्या पद्दतीन तो विशय मांडटा म्हणून. ह्या तिनूय प्रश्नाची उत्तरां हांव दिता. खुबदां उलयतना हांवें फाटी एक व्हिडियो काड आनी सांगलें ताका ताजी किंमत आनी ताजी लायकी कितें ती. आतां हांव थोडक्यांत तुमकां सांगतां कोण मुख्यमंत्री जाता म्हणून आमच्या अध्यक्षाक दिल्लीच्या हॉटेलांत पांय पडपाक आयिल्लो हे पुराव्या सकट हांव दिवपाक सोदतां पूण आयज दिना. बाकीचे सगळे तेजी पुरावे दिता हांव. दुसरें तो म्हणटा की आमी एकूच गोवा फॉरवर्ड एक पार्टी आसलो. हय आमी एक पार्टी आसलेलो आमदार आमकां अभिमान आसा तसो. एक पार्ट एक आमदार आसून सुद्दां गोंयच्या विधानसभे भितर गोंयच्या प्रत्येक गोंयकाराचो प्रश्न तितल्याच पोटतिटकीर तो मांडटा. 1984 म्हणजे 1984 भारतीय जनता पक्षाचे दोनूच MP आसले. आज 303 आसात. खंयच्याय पार्टीक जेन्ना सुरवात करता तेणें चड उतार येताच. आमदार कमी जावप आमदारांची संख्या वाडप संख्या हो काळ ठरयतलो. आनी 2027 आमी पूर्ण ताकदीन कितें लडपाचें आसा आनी आमचें स्ट्रेंथ कितें आसा तें आमी दाखोवन दितले. ताजे खातीर ह्या गिरिराज पै आमकां सांगपाची गरज ना. गिरिराज पै कोण जाका सादो एक काउन्सिलर किंवा वार्डा भितर जर इलेक्शन रावतलो जाल्यार फॉर्म भरपाक 2 मनीस लागतात. एक प्रपोजल आनी एक एंटर करपी तो ताच्यान जायना. हो भारतीय जनता पक्षाचो कामाक दवरलेलो मानाय हो पगाराक वताक. आपलो पगार कितलो आनी आपलें उलोवप कितलें हें तें कळपाक जाय. हांव मुद्दम हें कित्याक म्हणटा पगाराक कितें दवरल्याचे पुरावे दिता तुमकां हांव. तेणी म्हाका दिसता फॉक फॉक म्हण केल्लें कितें फ्रेंड्स ऑफ गूड गवर्नन्स म्हणून. तुमकां सगळें आयतें न्ही 2012 व्हडले व्हडले हाफ हाफ पेजी ती सारकी NGO काडून हो करप्ट तो करप्ट म्हणटालो. कोण करप्ट आनी खंयचे करप्ट म्हणून जे म्हणटालो ते आयज कोणा बरोबर आसा हे गिरिराज पैन समजोवपाची गरज. आतां हांव दाखयतां ताजे पुरावे. हो ताजो पयलो फॉग म्हूण केल्लो. हे फॉगा भितर तो बरो बारीक आसलो तो तेन्ना पोटा पडनासलें. आज बरें पडटा तेका. पळय हो गिरिराज हो फॉग करतालो आनी हे एडाक कोण पयशे दितालो हे जगभर लोकांक खबर आसा. दुसरो हो ताजो फॉगाचो पळय दुसरो एड दितना म्हणजे प्रेस कॉन्फरन्साक तो उलयतना हो ताजो. तिसरो आतां बरो इंट्रस्टींग आसा फॅमिली राज पार्टी म्हणून तेणें पळय हो एड दिल्लो पत्रकार भावान. हे हातूंत भितर जे आतां फॅमिली राज्य आसले ते आज खंय आसात हे गिरिराजान मातसो विचार करचो. फॅमिली राज करून पळय तो एड दिताले ते आज कोणाच्या माणयेक माणी लावन बसलात आनी कोणाचे हो गुणगाण गायता तें पळयात. ताजे उपरांत परत एकदां फॅमिली राज. आज 3 जोडपी विधानसभे भितर आसात. ती 3 जोडपी कोणाली खंयची फॅमिली राज्याची भारतीय जनता पक्षाचे ज्या हाजेर तूं पोटतिडकीन उलयताले ते आयज कोणा बरोबर आसा हे गिरिराज पुजान मातशें एकदां आपले फाटी आपूण कितें उलयतालो ताजेर उजवाड घालचो. तिसरो मायनींग टीम म्हणटालो. ही मायनींग टीम आज पुराय कोणा बरोबर आसा ही गिरिराज पै मातशें आमकां सांगचें. हे ताजे हा आमी दिलें ना आमी कोणाक कांयच म्हणनात. हे मायनींग टीम आज कोणा बरोबर आसा हो बाबूश मंसरात आमचो बरो मित्र. ह्या बाबूश मंसरा ताजे कित कितें बरयलें तें वाचात. एज्युकेशन मिनिस्टर आसतना आज हो खंय आसा कोणाच्या माणये माणी लावन बसला हे गिरिराज पयन आमकां सांगचें हाजे प्रश्नाची उत्तर दिवचें आमकां. ताजे उपरांत रवी नायकाचेर पळयात हे आमी एक दिल्ले आसल्या आमच्या पार्टीनूय दिलना हो आज खंय आसा रवी नायक. रवी नायकाचेर कितें बरयलें तें वाचात. ताजे उपरांत मोठो विकास पुरुश. ह्या विकास पुरुशाचेर भारतीय जनता पक्ष कितें उलयतालो तो विकास पुरुश आज खंय आसा. देवा कडेन उलोवपी मनीस आज कोणा बरोबर आसा आनी हाजेर 2012 तुमी कितें म्हणटाले. तर म्हाका दिसता की गिरिराज पयन आपूण पयलीं कितें उलयतलो आतां कितें उलयता हाजेर मातसो विचार करचो. पगारा पेक्षा चड उलोवची न्हू. 25,000 पगाराक 25 मेळटलो. आमच्या अध्यक्षाचेर चड उलयलो म्हूण तो 5,000 वांटून 30,000 जावचो ना हें ताणें लक्षांत दवरचें. हांव गिरिराज पै परत एकदां सांगतां तुजी सादी निवडून येवपाची कापस्ताद ना. हांव म्हणटा लायकी ना वार्डाक काउन्सिलर जावपाची किंवां पंच जावपाची. सादी दोग जाण तुका विटनेस मेळ्ळे फॉर्मार सायन मारपी तूं आमच्या अध्यक्षाचेर उलयता.
होय आमचो एकूच आमदार असा पण एक आमदार तुमका पुरायपणान तुमच्या सत्ताधारी जे 33 आमदारांक पुरून उभो रावता. येणारो काळ सांगतलो आमचो पक्ष कसो वाढोवपाचे आमची जबाबदारी आम वाढयतले. एका वयल्यान 22 किंवा एका वयल्यान 25 जावपाचे कापसतात आनी आमच्या संघटने मदीं आसा आनी आमचे रांग माचेर वाला तांच्याय कडेन आसा. पण हांव गिरिराज पैस सांगता फक्त हो ट्रेलर आसा. परत जर तूं जर आमच्या अध्यक्षाचेर की येवपाचो आसलो मुख्यमंत्र्यांना म्हणलो ताजेय पुरावे आसात हा हाज्या व्हडले फोटो आसा कोण पांय पडटलो तो आमकां आमच्या अध्यक्षाक येवन दोनी हातीन कोण पांय पडटलो तो फोटोय आमचो आसा. कारण आमकां तितल्या खोलायेन तातूंत वचूं नाका म्हणून फक्त आमी गिरिराज पैस सांगता परत एकदा शिटकावून दिता आमच्या अध्यक्षाचेर किंबोना आमच्या पार्टीचेर उलयतना 100 पाटी विचार करचो. तुमचे किती प्रश्न असतात ते सांगला होता की आता बीजेपी गरज नाही त्यांना आपली गरज नाही आता बीजेपी केन्ना गरज असा ती म्हाका खबर ना. पण तुमकां हांव मुद्दम मात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो बीजेपीची अवस्था गोंयभर देशभर पळयात ज्या लोकांचे ते आरोप करताले ते लोक आज सगळे महाराष्ट्रात असत गोंयात असत कर्नाटक ते त्यांची उरप म्हणजे एक मराठीन म्हणा आम्हाला नाही अब्रू आम्ही कशाला घाबरू ही परिस्थिती भारतीय जनता पक्षात झाला. त्यांना वताय त्यांना उबरू नात ती ना आणि आम्ही कशाला घाबरू ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या आलची घडीत झाला ही भारतभर झाला. थँक्यू.